गुड मॉर्निंग टू ऑल द स्टूडेंट. क्रॉप साइंस पेपर नंबर 1 मधला जो चैप्टर आहे, नेक्स्ट चैप्टर तो आहे स्वर्गम. क्रॉप साइंस पेपर नंबर 1 त्याच्यामधला जो पुढील पीक आहे तर त्याच्या संदर्भात जे आपण माहिती घेणार आहे ते आहे स्वर्गम. स्वर्गम तर स्वर्गम या शब्दाचा अर्थ आहे ज्वारी. तर बघा स्वर्गमच्या संदर्भात तर त्याला काय म्हणलं जातं, त्याचं लोकल नेम आहे. लोकल नेम म्हणजे स्थानिक पत्रावरती त्याला काय वेगळं जातं, त्याला जवार. जवार म्हणजे आपण ज्वारी म्हणतो, ज्वारी या नावाने त्याला ओळखलं जातं. तर त्याला ग्रेट मिलेटसुद्धा असं म्हटलं जातं. तर त्याची फॅमिली, हा शब्द ही गोष्ट सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट आहे की व्हॉट इज द फॅमिली ऑफ स्वर्गम. तर फॅमिली आहे ग्रॅमिनी. स्वर्गमची फॅमिली आहे, त्या फॅमिलीचं नाव आहे ग्रॅमिनी. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉटनिकल नेम म्हणजे ज्याला की आपण सायंटिफिक नेम ज्याला आपण म्हणू त्या पद्धतीचं असतं ते बॉटनिकल नेम. तर बॉटनिकल नेम काय आहे त्याचं, स्वर्गम फलगेरी किंवा स्वर्गम बायकोलर. स्वर्गम फलगेरीज किंवा स्वर्गम बायकोलर असं त्याचं बॉटनिकल नेम आहे. म्हणजे ज्याला की सायंटिफिक नेम किंवा सायंटिफिक नेमसुद्धा म्हणू शकतो. तर त्या बॉटनिकल नेम्स त्याला आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये आणि सर्वकडे स्वर्गम फलगेरीज किंवा स्वर्गम बायकोलर. तर स्वर्गम बायकोलर हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचं नाव आहे बॉटनिकल नेम आहे, सायंटिफिक नेम आहे. त्याच्यानंतर त्याचं ओरिजिन, ओरिजिन म्हणजे त्याचं मूळ ठिकाण. तर स्वर्गम जे आहे ते सर्वात पहिल्यांदा इंडिया अँड आफ्रिका, भारतामध्ये इंडियामध्ये अँड आफ्रिका आफ्रिकेमध्ये, तर या दोन ठिकाणी स्वर्गम हे आपल्याला पहिल्यांदा सापडलेलं आहे, इंडिया अँड आफ्रिका. तर त्याच्यामध्ये बघा स्वर्गममध्ये काय म्हणले की आफ्रिकन स्वर्गम, आफ्रिकन स्वर्गम इज कॉल्ड एज अ ग्रीन स्वर्गम, फाइल इंडियन स्वर्गम इज कॉल्ड एज अ स्वीट स्वर्गम. तर आफ्रिकेमध्ये जे स्वर्गम आहे, आफ्रिकेमध्ये जे ज्वारी आहे त्याला ग्रीन स्वर्गम म्हटलं जातं, आणि इंडियामध्ये जे म्हणजे भारतामध्ये ज्वारी आहे त्याला स्वीट स्वर्गम असं म्हटलं जातं. तर युजली ग्रीन स्वर्गम इज ग्रोन इन अ खरीफ सीझन अँड स्वीट स्वर्गम इज ग्रोन इन अ रब्बी सीझन. तर काय म्हटलं की स्वर्गममध्ये जेव्हा आहे ते ग्रीन स्वर्गम आणि स्वीट स्वर्गम, तर आफ्रिकेमध्ये आहे तो ग्रीन स्वर्गम आहे आणि आफ्रिकेमधला जो ग्रीन स्वर्गम आहे ते खरीप सीझनमध्ये. तर खरीप आणि रब्बी अशा दोन सीझन असतात, त्यातल्या खरीप सीझनमध्ये आफ्रिकेमधला ग्रीन स्वर्गम घेतला जातो आणि रब्बी सीझनमध्ये जो आहे तो स्वीट स्वर्गम असा घेतला जातो. तर त्याचं बघा नेक्स्ट काय म्हणलं त्याच्यामध्ये की इम्पॉर्टन्स ऑफ स्वर्गम. तर स्वर्गमबद्दलचं जे महत्त्व आहे तर ते काय आहे, स्वर्गम जवार. तर त्याच्याबद्दलचं इम्पॉर्टन्स, त्याचं काय महत्त्व आहे, तर जवार इज अ स्टेफल फूड ऑफ व्हेरी लार्ज पॉप्युलेशन ऑफ इंडिया. तर ज्वारी भारतातील सर्वाधिक जास्त पॉप्युलेशनमध्ये, भारतातील सर्वाधिक जास्त जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येमध्ये जवार हा स्टेफल फूड म्हणजे त्यांच्या रोजच्या अन्नामध्ये त्याचा वापर केला जातो. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येमध्ये ज्वारी हा त्याच्या अन्नामध्ये खाण्यामध्ये वापर केला जातो. नेक्स्ट काय म्हटलं की इट प्रोव्हाइड गुड क्वालिटी फोडर्स फॉर लाईफस्टाईल. तर फोडर्स ह्या शब्दाचा अर्थ आहे की जनावरचा असणारा चारा. तर का बाकी स्वर्गमपासून आपण कडबा करत असतो, म्हणजे ज्वारीचा कडबा करत असतो. तर काय म्हटलं की इट प्रोव्हाइड गुड क्वालिटी फोडर्स, तर चांगल्या जनावराच्या चाऱ्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी त्याचा जे महत्त्व आहे, तर ज्वारीचा जे कडबा आहे तर तो जनावरासाठी सुद्धा उपयोगी पडतो. तीन नंबर काय म्हटले की इट कॅन विथस्टँड ड्रफ कंडिशन अँड एक्स्ट्रीम हीट. तर हे सर्वाधिक महत्त्व आहे. तर बघा स्वर्गम, तर ज्वारी आहे ना, तर ज्वारी मुख्यतः करून आपल्या सोलापूर भागामध्ये ज्वारी जास्त करून घेतली जाते. तर ते कशासाठी का, तर त्याच्यामध्ये ते ड्राऊट कंडिशन्स किंवा ड्रफ कंडिशन ज्याला म्हणून, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असलेल्या उष्ण कटिबंधीय ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे अशा भागामध्ये ज्वारी हे पीक येतं. एक्स्ट्रीम हीट म्हणजे जास्तीत जास्त उष्णता असून तसेच पाण्याचं प्रमाण कमी असेल अशा दोन्ही भागामध्ये, अशा भागामध्ये ज्वारी हे पीक आपण घेऊ शकतो किंवा घेतलं जातं. चार नंबर काय म्हणले, इट कॅन टॉलरेट सॉइल सॅलिनिटी अँड वॉटर लॉगिंग अप टू सम एक्सटेंट. तर सॉइल सॅलिनिटी म्हणजे जर पाण्यामध्ये जर सलाईन वॉटर असेल, ठीक आहे, तर ते जर जास्त असेल किंवा वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी ज्या ठिकाणी तुंबत असेल किंवा त्या ठिकाणी पाणी थांबत असेल, निचरा होत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्वारी ह्या पिकावरती काही परिणाम होत नाही.
त्याच्यानंतर काय म्हणजे 5 नंबर, हायब्रिड व्हरायटी गिव्ज मोर इल्ड कम्पेअर टू अदर सिरियल्स. तर फरायटीजमध्ये हायब्रिड, तर हायब्रिड नावाची जी व्हरायटी हायब्रिडमध्ये, तर ज्याला संकरित बियाणं म्हणतो, तर संकरित बियाणं जे आहे, तर संकरित बियाणं त्याची सर्वाधिक जास्त इल्ड, ज्याची सर्वाधिक जास्त उत्पन्न येत असतं बाकीच्या तुलनेने, बाकीच्या सिरियलच्या तुलनेने हायब्रिडमध्ये सर्वाधिक जास्त इल्ड उत्पन्न आपल्याला भेटत असतं. 4 नंबर काय म्हटलं की इट कॅन बी ग्रोन इन अ व्हरायटीज ऑफ सॉईल अँड क्लायमेट. इट कॅन बी ग्रोन, तर ते जे आहे इट कॅन बी ग्रोन इन अ व्हरायटीज ऑफ सॉईल, तर वेगवेगळी जी माती आहे कुठल्याही मातीमध्ये, त्याच्यामध्ये आता साधारणतः ब्लॅक सॉईल म्हणजे काळी मातीमध्ये स्वर्गम या ठिकाणी उगवण्यात असतं. तर अशा पद्धतीच्या कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये स्वर्गम, कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये स्वर्गम म्हणजे ज्वारी या ठिकाणी उगवून येत असते किंवा येते. 7 नंबर काय म्हणते की इट प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू स्टार्च अल्कोहोल इंडस्ट्रीज. रॉ मटेरियल, तर बघा की काय म्हणले की स्वर्गमपासून म्हणजे ज्वारीपासून आपण जे अल्कोहोल आहे अल्कोहोल निर्मितीसाठी, तर अल्कोहोल निर्मिती करणाऱ्या ज्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, जे कारखाने आहेत, तर त्या कारखान्यामध्ये सुद्धा रॉ मटेरियल तयार करण्यासाठी तर या स्वर्गमचा वापर केला जातो. नेक्स्ट काय म्हणले इन महाराष्ट्र इट कॉन्स्टिट्यूट 50% ऑफ अ टोटल सिरियल प्रोडक्शन. तर सर्वाधिक जास्त 50% जे सिरियल्स आहे, जे सिरियल्स असते त्याच्यामध्ये 50% हे स्वर्गम, सिरियल्समध्ये 50% स्वर्गमचा वाटा आहे म्हणजे ज्वारीचा वाटा जे आहे. तर जे तृणधान्य आहेत त्याच्यामध्ये 50% ज्वारी या मुख्य पिकाचा या ठिकाणी वाटा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणलं आहे जवार इज नोन ॲज अ ग्रेट मिलेट बिकॉज ऑफ अ लार्ज साईज ऑफ ग्रेन अँड हॅविंग अ व्हास्ट एरिया अंडर इट. तर ज्वारीला ग्रेट मिलेटसुद्धा म्हटलं जातं. तर ज्वारीला ग्रेट मिलेट असंसुद्धा म्हटलं जातं. तर कशामुळे म्हटलं जातं, तर त्याचे जे लार्ज साईज ऑफ ग्रेन, त्याची जी साईज आहे, त्याची धान्याची जी साईज आहे ती आहे खूप लार्ज आहे, मोठी साईज आहे, तर त्या मोठी साईजमुळे त्याला ग्रेट मिलेटसुद्धा म्हटलं जातं. तर हे आर इम्पॉर्टन्स ऑफ अ स्वर्गम. तर काय आहे बघा की त्याचं राईज लार्ज पॉप्युलेशनमध्ये, तर सर्वाधिक जास्त जी लोकसंख्या आहे ती स्वर्गम ज्वारीचा खाद्य म्हणून वापर करते. त्याच्यानंतर त्याच्यापासून कडवा तयार केला जातो. त्याच्यानंतर काय म्हणलं की ड्रफ कंडिशन म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे अशा ठिकाणीसुद्धा ते चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते. सॉलिड सॅलिनिटी, सॅलाइन कंडिशन किंवा वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही अशा ठिकाणी स्वर्गमची म्हणजे ज्वारीची चांगल्या पद्धतीने वाढ होते. हायब्रिड व्हरायटी आहे तर ते जास्त प्रमाणात आपल्याला उत्पन्न देतात, म्हणजे संकरित बियाणं जे आहेत तर ते आपल्याला जास्त उत्पन्न देतात. त्याच्यानंतर काय म्हटलं की रॉ मटेरियल्स, इट प्रोव्हाइड रॉ मटेरियल्स टू अल्कोहोल इंडस्ट्रीज. जे अल्कोहोल तयार करण्याची इंडस्ट्रीज आहेत तर त्याच्यासाठी ते रॉ मटेरियल तयार करतं. त्याच्यानंतर काय म्हटलं की इन महाराष्ट्र इट कॉन्स्टिट्यूट 50% ऑफ टोटल सिरियल प्रोडक्शन. तर 50% जे आपण तृणधान्य जे घेतो त्याच्यामधलं 50% वाटा हा स्वर्गमचा म्हणजे ज्वारीचा आहे. त्याच्यानंतर त्याला आपण ग्रेट मिलेट्ससुद्धा म्हणतो. तर ते इम्पॉर्टन्स आहेत, हे त्याचे महत्त्व आहे. नेक्स्ट पार्ट काय आहे, इकॉनॉमिक युजेस. तर आपल्याला फायदा कोणता आहे, आर्थिक फायदा कोणता आहे. तर स्वर्गमचा आपला आर्थिक फायदा काय आहे, तर पहिला 1 नंबरचा इकॉनॉमिक युज आहे की जवार इज मेनली यूज ॲज अ स्टेफल फूड. ठीक आहे, तर त्याचा खाद्य म्हणून आपण या ठिकाणी रोजच्या आहारामध्ये खाद्य म्हणून त्याचा वापर करतो. दुसरा फायदा काय की द ग्रेन इज ग्राउंड इन टू फ्लोर अँड यूज फॉर प्रिपरेशन ऑफ रोटी अँड भाकरी. तर आपण काय स्टेपल फूड म्हटलं जाईल की त्याच्यापासून आपण काय केलं जाते, तर भाकरी तयार करण्यासाठी ज्वारीचं मुख्य काम आहे ते म्हणजे भाकरी करण्यासाठी. ठीक आहे, 3 नंबर काय म्हणत आहे, द ग्रेन इज अ पॉपड अँड इटन ॲज अ पॉप ग्रेन्स. तर बघा की आपण पिक्चर वगैरे बघत आहोत तर थिएटरमध्ये पॉपकॉर्न्स असतात, थिएटरमध्ये जे पॉपकॉर्न्स असतात तर ते पॉपकॉर्न्स आहेत ते या ठिकाणी ज्वारीपासून किंवा स्वर्गमपासून या ठिकाणी तयार केले जातात. 4 नंबर काय म्हणले की इमॅच्युअर एअरहेड्स ऑफ अ सोम स्वीट व्हरायटीज आर बेक्ड ऑन अ फायर अँड इटन ॲज अ हुरडा. तर बघा, तर आपल्या भागामध्ये आपण जो हुरडा तयार करतो तोसुद्धा
सॉर्गम म्हणजे ज्वारीपासून खोटासुद्धा तयार केला जातो. त्याच्यानंतर काय म्हणले 5 नंबर, इट इज यूज ॲज अ प्रिपरेशन ऑफ अ स्टार्च ग्लुकोज सिरप. तर स्टार्च ग्लुकोज सिरप, सिरप म्हणजे काय जे औषधी असतात ठीक आहे, तर ग्लुकोजच्या तयारीसाठी सुद्धा सोरगमचा म्हणजे ज्वारीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर काय म्हणलं 6 नंबर, द ड्राय स्टॉक आर यूज ॲज अ फॉडर ऑफ अ कॅटल्स. तर बघा की आपण समजा जर ज्वारीचं पीक घेतलं तर त्याचं जे वैरण आहे तर कडबा, तर ते कडबा तयार करतो आणि कडबा आपल्या जनावरांसाठी फॉडर्स म्हणून, जनावरांचं खाद्य म्हणून या ठिकाणी कडब्याचा वापर केला जातो फॉर कॅटल्स. 7 नंबर काय म्हणले की सम व्हरायटीज आर स्पेशली ग्रोन फॉर ग्रेन फॉडर्स ऑर प्रिपरेशन ऑर प्रिपरेशन ऑफ हे अँड सायलेजेस. तर बघा की काय म्हणले, हे कडबाचाच प्रकार आहे. तर काय जे व्हरायटीज आहेत, काय जे प्रजाती आहेत, त्या काय जाती आहेत, तर ह्या जातींचा उपयोग खास करून ग्रेन फॉडर्स, खास करून त्याच्यापासून आपण हिरवं ज्याला की हिरवा चारा म्हणू, तर हिरवा चारा म्हणून सुद्धा या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो. 8 नंबर काय म्हणलं आहे, द ब्रोकन ग्रेन्स आर यूज ॲज अ पोल्ट्री फीड. तर पोल्ट्रीसाठी, पोल्ट्रीमध्ये आपल्या ज्या कोंबड्यांना चारा म्हणून, तर जे काही दाणं आहेत जे की तूट ब्रक झालेले ब्रोकन्स म्हणजे ऑलरेडी ते त्याचे 2 तुकडे झालेले आहेत किंवा जे खराब आहे, तर त्या दाण्यांचा सुद्धा त्या ग्रेनचा वापर आपण पोल्ट्री फीड म्हणून पोल्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जातो. पोल्ट्रीमध्ये म्हणजे कोंबड्यांचं खाद्य म्हणून सुद्धा या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. तर हे आलं सोरगम आणि त्याचे इकॉनॉमिक्स युजेस म्हणजे जे इकॉनॉमिक्सल, तर त्याचा आपल्याला काय फायदा होतो त्याच्या संदर्भात आपण ही माहिती घेतली. तर काय स्टेपल फूड आहे, त्याच्यापासून भाकरी तयार केली जाते, काही ठिकाणी पॉपकॉर्न तयार केले जातात, त्याच्यानंतर त्याच्यापासून हुरडा तयार केला जातो. तर हुरडा आपण आपल्या याच्यामध्ये बऱ्यापैकी हुरडा खातच असतो, तर हुरडा तयार केला जातो. त्याच्यानंतर काही ठिकाणी स्टार्च ग्लुकोज सिरप याच्यासाठी तो तयार केला जातात. त्याच्यानंतर कडबा, तर कडबा फॉडर्स म्हणून म्हणजे जनावरांचं खाद्य म्हणून सुद्धा या ठिकाणी वापर केला जातो. तर ते आले इकॉनॉमिकल युजेसेस, इकॉनॉमिक युजेस. त्याच्यानंतर ते आले इकॉनॉमिक युजेस. त्याच्यानंतर बघा की क्वालिटी म्हणजे काय, त्याची गुणवत्ता. तर क्वालिटी ऑफ अ ग्रेन, तर त्या जो सोरगम आहे, आता आपल्या भागामध्ये आपण जी ज्वारी घेतो, तर ज्वारीची गुणवत्ता कोणत्या गोष्टीवरती ठरवली जाते, तर क्वालिटी ऑफ अ ग्रेन इज जज्ड इन टर्म्स ऑफ माइलिंग कॅरेक्टर्स, व्हिज्युअल अपेरन्स, न्यूट्रियंट, स्टार्च अँड प्रोटीन कंटेंट्स. त्याची जी गुणवत्ता आहे, तर गुणवत्ता आपण त्याची माइलिंग कॅरेक्टर्स, त्याच्यानंतर फिज्युअल अपेरन्स, तर ते कसं दिसतात, त्याच्यापासून आपण किती प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन्स भेटतात, न्यूट्रिएंट्स भेटतात, त्याच्यामध्ये किती स्टार्च आहे, त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स आहे, तर या गोष्टीवरती त्याची गुणवत्ता ठरवली जाते. त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स आहेत, किती व्हिटॅमिन्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण त्या ठिकाणी त्याची स्वर्गमची म्हणजे ज्वारीची गुणवत्ता या ठिकाणी ठरवत असतो. 2 नंबर का, द फॉडर क्वालिटी इज जज्ड बाय हाय थिकनेस लीफ ग्रोथ अँड इट्स हे अँड सायलेज मेकिंग कॅपॅसिटी. तर बघा की आपण ज्या जनावरांसाठी चारा म्हणून आहे, तर चारा म्हणून जे ज्या आपण ज्वारीची जी चारा त्याचा वापर करत असतो, तर त्या कशावरती असतात, तर हाय अँड थिकनेस, तर ती जेवढं मोठं असेल, तर बघा आपल्याला आपल्याला समजतंच की ज्या जनावरांसाठी आपण चारा म्हणून ज्याचा वापर करतो, तर ती ज्वारी कशा पद्धतीची असते, ज्या ज्वारीचा आपण वापर चारा म्हणून करतो, तर ती कशा पद्धतीची असते, तर ती आहे क्वालिटी ऑफ ग्रेन. तर त्याची गुणवत्ता ह्याच्यावरती दिसते, तर काय म्हणजे हाय थिकनेस, तर ती जे त्याची जी पानं आहे ती मोठी असावी गरजेची आहेत, हे अँड सायलेज मेकिंग कॅपॅसिटीज. तर बघा की समजा आपण जर कडबा करत असेल, तर तो कडबा आपल्याला कशा पद्धतीचा तयार होतो आहे, त्याची काय कॅपॅसिटी आहे, ह्या गोष्टीवरती आपण त्याची क्वालिटी म्हणजे त्याची गुणवत्ता आपण ठरवत असतो. 3 नंबर काय म्हणलं, द फॉडर शुड बी टॉल थिन स्टेम अँड हॅव अ मोर लिफी वेज लिफी ग्रोथ्स. तर आपण जे त्याचा जो जनावरांचा चारा म्हणून उपयोग करतो, तर ते कसं असणं गरजेचं आहे की टॉल्स म्हणजे पूर्णपणे उंच असावं, त्याच्यानंतर थिन स्टेम त्याचा जो खोड आहे तर ते थिन असावं, थिन म्हणजे सडपातळ असावं, त्यानंतर मोर लिफी ग्रोथ्स,
तर त्याच्याला जास्तीत जास्त पानं असणं गरजेचं आहे. तर त्याले फॉडर क्वालिटीज म्हणजे धानाचा चारा म्हणून त्याचा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ह्या गुणवत्ता असावी. नंतर काय म्हणलं आहे, जवार प्लांट सिंथिसाइज SCN अप टू 8 वीक फ्रॉम जर्मिनेशन. तर जर त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड, तर हा शब्द सर्वाधिक जास्त महत्त्वाचा आहे. तर ज्वारीमध्ये पहिल्या 8 आठवड्यापर्यंत त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड नावाचं एक ॲसिड त्याच्यामध्ये तयार होत असतं. तर ज्वारीच्या पहिल्या म्हणजे पहिले 2 महिने, तर ज्वारीचं जे पहिले पीक आहे ते पहिल्या 2 महिने आपण जनावरांना देत नाही. कशामुळे? तर त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड नावाचं एक ॲसिड तयार झालं असतं. इट इज हार्मफुल टू फीड टू कॅटल इन दिस स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ. तर काय झालं असतं की त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड नावाचं या ठिकाणी ॲसिड तयार केलं झालेलं असतं, आणि ते ॲसिड जे आहे हायड्रोसायनिक जे ॲसिड आहे, तर ते ॲसिडचं काय होतं की ते जे आहे ते जनावरांसाठी, आपण एखाद्या जनावरांना तर ते खाण्यासाठी अतिशय जास्त धोकादायक असतं पहिले 8 आठवडे म्हणजे पहिले 2 महिने. तर किराळा लागला, आपण आपल्या म्हणतो की आपल्या भागामध्ये शेळीला किराळा लागला म्हणलं जातं, तर ते किराळ कशामुळे लागतं, किराळा लागतं तर हायड्रोसायनिक ॲसिड नावाचं जे केमिकल्स आहे, तर त्या हायड्रोसायनिक ॲसिड केमिकलचा जर मारा, हायड्रोसायनिक ॲसिड तुमचं समजा ज्वारीचं जे पीक आहे, तर ते आपण जे पहिल्या प्रकारामध्ये जर खाल्लं तर त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड असतो, आणि ते हायड्रोसायनिक ॲसिड जे आहे ते आपल्या जनावरासाठी सर्वाधिक जास्त हानिकारक आहे. त्याचं 5 नंबर बघा की इट शुड बी फीड ॲट अ फ्लॅग लीफ स्टेज ॲज अ ग्रीन फॉडर. ठीक आहे, तर फ्लॅग लीफ स्टेज, तर ज्यावेळेस त्याच्यातून एका विशिष्ट उंचीपर्यंत गेलं आणि त्याच्यामधून ज्यावेळेस पानं बाहेर येत असतात, तर त्या स्टेजलाच आपण त्याचा फॉडर्स म्हणून, त्याचा खाद्य म्हणून, जनावराचा खाद्य म्हणून या ठिकाणी वापर करायचा असतो विशिष्ट स्टेजला गेल्यानंतर. त्याच्यानंतर बघा इकॉलॉजी. इकॉलॉजी, तर इकॉलॉजीमध्ये काय, 1 नंबर क्लायमेट. क्लायमेट म्हणजे काय, त्याच्या ठिकाणी हव त्याच्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण. तर काय म्हणजे 1 नंबर, जवार इज अ ट्रॉपिकल क्रॉप बट वाईडली अडॅप्टेड इन अ डिफरंट टाईप ऑफ क्लायमेट कंडिशन. तर हे उष्ण कटिबंधीय, तर ज्वारी जी आहे तर उष्ण कटिबंधीय पीक आहे. तर ज्वार इज अ ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे उष्ण कटिबंधीय पीक आहे, आणि वाईडली अडॅप्टेड इन अ डिफरंट टाईप ऑफ क्लायमेटिक कंडिशन. तर कुठल्याही क्लायमेटिक कंडिशनमध्ये, वेगवेगळ्या क्लायमेटिक म्हणजे वातावरणीय परिस्थितीमध्ये या ठिकाणी ते चालत असतं, अडॅप्ट होऊ शकतं. तर ज्वार इज अ ट्रॉपिकल क्रॉप. नेक्स्ट बघा, इट कॅन टॉलरेट मिनिमम 16 डिग्री सेल्सिअस अँड मॅक्झिमम 40 डिग्री सेल्सिअस. तर जवळजवळ 16 ते 40 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत, 16 ते 40 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत त्या ठिकाणी ते सस्टेन राहू शकतं किंवा ते राहू शकतं. 16 ते 40 या तापमानापर्यंत ते राहू शकतं. नंतर 3 नंबर काय म्हणले, ऑप्टिमम टेम्परेचर रेंज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ इज 27 to 32 डिग्री सेल्सिअस, 27 ते 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत. तर त्याच्या वाढीसाठी 27 ते 32 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान या ठिकाणी ऑप्टिमम म्हणजे मिनिमम या ठिकाणी लागत असतं, 27 ते 32 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान. त्याच्यानंतर हे क्लायमेट म्हणजे या ठिकाणी जे त्याच्यामध्ये हवामान आहे, तर हवामान कशा पद्धतीचं गरजेचं असणं गरजेचं आहे, कसं हवामान असावं त्याच्या संदर्भात ही माहिती आहे. इट ग्रो वेल इन अ एरिया रिसिविंग 350 to 750 mm ॲन्युअल रेनफॉल. तर ज्या ठिकाणी 350 ते 750 मिलीमीटरपर्यंत रेनफॉल म्हणजे मिलीमीटर 350 ते 750 मिलीमीटर ज्या ठिकाणी पाऊस आहे, अशा भागामध्ये ते ठिकाणी चांगल्या पद्धतीने येऊ शकतं किंवा राहू शकतं. 5 नंबर काय म्हणते, इट कॅन नॉट टॉलरेट हेवी रेनफॉल. तर बघा की ज्वारी जी पीक आहे, तर जेणेकरून आपल्या सोलापूर भागामध्ये, सांगलीचा काही विशिष्ट भागामध्ये आपण घेतो, तर मराठवाड्याच्या भागामध्ये आपण घेत असतो, तर कोकण भागामध्ये ज्वारी घेतली जात नाही. कारण का, तर ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे, तर अशा भागामध्ये ज्वारी हे पीक कधीच येऊ शकत नाही. इट कॅन नॉट टॉलरेट हेवी रेनफॉल. ज्या ठिकाणी जास्त रेनफॉल म्हणजे जास्त पाऊस आहे, अशा ठिकाणी ज्वारीचं पीक कधीही येऊ शकत नाही. 6 नंबर काय म्हणले, इट इज अ ड्राऊट रेजिस्टन्स क्रॉप अँड हेन्स आयडियल क्रॉप फॉर रेनफील्ड कंडिशन.
ड्राउट रेजिस्टन्स म्हणजे कुठल्याही ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त दुष्काळ परिस्थिती असेल अशा पद्धतीमध्ये सुद्धा ज्वारी येत असते. आणि रेनफेड कंडिशन, आयडियल क्रॉप फॉर रेनफेड कंडिशन, ज्या ठिकाणी पाऊस आहे अशा ठिकाणी सुद्धा ज्वारी येत असते. 7 नंबर काय म्हणलंय, द इम्पॉर्टन्स फ्युचर ऑफ अ ज्वार प्लॅन इज दॅट इट रेग्युलेट ट्रान्सपिरेशन्स ड्युरिंग द पिरियड ऑफ अ ड्राउट. ट्रान्सपिरेशन्स, तर ट्रान्सपिरेशन नावा जी प्रक्रिया आहे तर ती ठिकाणी थांबवली जाते ज्या ठिकाणी ड्राउट म्हणजे ज्यावेळेस पावसाचं प्रमाण कमी आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी आहे तर पाणी बाहेर जाण्याचा प्रक्रिया आहे त्या ठिकाणी थांबवली जाते ड्युरिंग द पिरियड ऑफ ड्राउट. अँड स्टार्ट ॲक्टिव ग्रोथ वेन मॉइश्चर स्टेटस इज इम्प्रूव्ड, दॅट्स वाय वाईडली कल्टिवेटेड इन अ लो रेनफॉल एरिया. तर काय म्हटले, तर त्याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन म्हणजे त्या ठिकाणी पाणी जे आहे तर आपण वाफेच्या माध्यमातून पाणी ते जात असतं बाहेर, त्याला ट्रान्सपिरेशन प्रक्रिया म्हणली जाते. तर त्या जे प्लॅन्ट्स आहे ते त्या प्लॅन्ट्समधलं जे पाणी वाफेच्या परिस्थितीमध्ये बाहेर जातं त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणलं जातं. तर ट्रान्सपिरेशन या ठिकाणी ते थांबवतं. आणि स्टार्ट ॲक्टिवेट ग्रोथ वेन मॉइश्चर स्टेटस इज इम्प्रूव्ड, तर ते काय करतं की ज्यावेळेस त्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण म्हणजे ज्यावेळेस आपल्याला त्यांना पाणी मिळतं तर त्यावेळेसच ती त्याची वाढ चालू करत असतं. तर बघा की आपल्या ठिकाणी जर पाऊस जर कमी आला, पावसा जर मध्ये जर लांबणी पडली पाऊस येईना, तर अशा वेळेससुद्धा आपलं जे ज्वारीचं पीक आहे ते व्यवस्थित या ठिकाणी राहतच, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ज्वारीचं पीक या ठिकाणी व्यवस्थित राहत असतं. तर हे आहे या ठिकाणी. तर आपण काय बघितलं की क्लायमेट, क्लायमेट काय आहे, तर क्लायमेट म्हणजे वातावरण. तर त्याच्यासाठी कशा पद्धतीचं, ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय हवामानाची या ठिकाणी गरज आहे. त्याच्यानंतर 16 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान या ठिकाणी असतं. 27 ते 32, ठीक आहे, तर 27 ते 32 त्याची वाढ चांगली होत असते, ऍप्टिमम ग्रोथ ज्याला म्हणून. 27 ते 32 होऊ शकतं. तर इट कॅननॉट टॉलरेट हेवी रेनफॉल्स, 350 ते 750 mm पाऊस या पावसामध्ये या ठिकाणी त्याची वाढ होत असते. त्याच्यानंतर हेवी रेनफॉल म्हणजे जास्त जर पाऊस असेल तर अशा ठिकाणीच्या ह्याच्यामध्ये ज्वारी हे पीक येऊ शकत नाही. त्याच्यानंतर बी, इकॉनॉमीमध्ये बी बघा, तर ते आहे सॉईल. सॉईल म्हणजे माती. तर एक नंबर बघा की ज्वार कॅन बी ग्रो ऑन अ व्हरायटी ऑफ सॉईल, तर कुठेही वेगवेगळ्या मातीमध्ये म्हणजे ब्लॅक सॉईल म्हणजे जेव्हा काळी माती असेल, तांबडी माती असेल, लाल माती असेल, पिवळसर माती असेल, तर हे जी मातीचे प्रकार आहे तर ते कोणत्याही मातीमध्ये या ठिकाणी येऊ शकतं. जवार कॅन बी ग्रो ऑन अ व्हरायटी ऑफ सॉईल बट वेल ड्रेनड क्ले लोम सॉईल इज बेस्ट फॉर इट्स ग्रोथ. वेल ड्रेनड म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत असतो, तर अशा पद्धतीची जी माती आहे ती सर्वाधिक जास्त गरजेची आहे. वेल ड्रेनड क्ले लोम सॉईल इज बेस्ट फॉर इट्स ग्रोथ. तर अशी माती आहे ती सर्वाधिक जास्त चांगली आहे किंवा गरजेची आहे. 3 नंबर काय म्हणले, इट कॅन टॉलरेट सलाइन अँड अल्कलाइन सॉईल अप टू सम एक्सटेंट. सलाइन सॉईल, अल्कलाइन सॉईल, अल्कली माती असेल किंवा सलाइन माती असेल, तर ह्याच्या संदर्भात आपण हे व्यवस्थित लेक्चर्स घेऊ, त्याच्यामध्ये आपण याची माहिती घेऊया. तर इट कॅन बी टॉलरेट इन अ सलाइन अँड अल्कलाइन सॉईल, तर दोन्ही प्रकारच्या मातीमध्ये या ठिकाणी त्याची वाढ होत असते. 4 नंबर काय म्हणले, इट कॅन ऑल्सो बी ग्रोन ऑन मिडियम ॲसिडिक सॉईल अप टू pH 5.5. तर ज्या ठिकाणी सामू जो पाच आहे तर त्या 5.5 सामूच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी त्याची व्यवस्थित वाढ होत असते. इट कॅन बी ऑल्सो बी ग्रोन ऑन अ मिडियम ॲसिडिक सॉईल अप टू 5.5. तर 5.5 सामू असलेल्या परिस्थितीमध्ये, 5.5 सामू असलेल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्याची वाढ योग्य पद्धतीने होत असते. तर ही आली सॉईल म्हणजे त्या ठिकाणी असणारी माती. त्याच्यानंतर व्हरायटीज बघा, तर व्हरायटीजमध्ये जाती, तर जे व्हरायटीज आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर व्हरायटीज म्हणजे, तर हे इम्पॉर्टन्स आहेत, तर त्याच्यासाठी कोणत्या जाती आहेत, तर हे ह्याच्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे.